चला हा विदेच्या सेटवर यावी हवा होती ती पाठकबाई वहिनी साहेब आणि शनाया यांची. तिथे काय धमाल उडली आहे, चला जाऊया थुकरडवाडीतल्या शाळेत. कोल्हापूरच्या आहेत अंजली बाई, तरी पुणेरी बाणा जातच नाही. जरी कोल्हापूरच्या आहेत अंजली बाई, तरी पुणेरी बाणा जातच नाही. शाळा सोडून घरदाराला शिकवत बसते राव, शाळा सोडून घरदाराला शिकवत बसते राव. स्वागत करूया रावांचे, स्वागत करूया स्वागत करूया रावांचे, स्वागत करूया स्वागत करूया. नंदिताची हौसलई न्यारी, येता जाता करते शॉपिंगची भारी. या नंदिताची हौसलई भारी, येता जाता करते शॉपिंगलई भारी. राणा खेळतो कुस्ती पण हिच टाकते डाव, राणा खेळतो कुस्ती पण हिच टाकते डाव. आणि विशेष जे मॅडम निदान केला ते तुम्ही केलं ना ते बरं झालं ते झोपून त्याच्या बरोबर जमीन नांगरून टाकली असते तुम्ही जवळजवळ पेरणीच त्याच्यानंतर इकडे. वा 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 वा. तर मला असं वाटतं की आपली पोरं किती टॅलेंटेड आहेत हे सुद्धा त्यांना कळायला पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे. आणि कसं आहे आता पाटकबाई सारख्या टॅलेंटेड व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर बुचे माझं असं म्हणणं आहे का आपल्या पोरांना काही प्रश्न विचार आणि त्यांची बुद्धी ह्या सगळ्या जगाला कळू दे अशी माझी इच्छा आहे. लायकी म्हणायचंय का तुम्हाला? अच्छा अच्छा, त्यांची बुद्धी कळावी. तर मी काही प्रश्न विचारेन टॅलेंटच्या आधारित. पहिल्यांदा आपण तुम्हाला पण एक संधी देणार की तुम्हाला त्याचं उत्तर येत आहे का, अन्यथा आमचे पोर उत्तर देतील. याला राधिकाताई बसलेल्या आहेत, यशस्वी उद्योजिक आहेत त्या. माझा टॅलेंटेड प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, यशस्वी उद्योजिका होण्यासाठी काय गरजेचं असतं? मी चांगला प्रश्न विचारलेला आहे. नवऱ्याला शनाया मिळाली पाहिजे. क्या बात है, करेक्ट उत्तर दिलेलं आहे. कमी ह्याच्यामध्ये पैसे खर्च करून आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. अच्छा, आपण उद्योजिका पुढे एस एस व्ही लिहून टाकायचं म्हणजे उद्योजिका यशस्वी. वा वा, हे पण एक टुकार उत्तर. पण ती फार टॅलेंटेड आहे, तिच्याकडे पण अशी काही कोडी आहे. माझ्याकडे आहे पुढचा प्रश्न. मी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.